कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अजून काही लागणार आहे का आपल्याला? हे घ्या. खरं तर आश्चर्याचा धक्काच बसलाय. नाही, असं सगळं एकदम अचानक ठरलंय. नेत्रा म्हणाली देवी आईचा गोंधळ घालूया, आणि देवी आईचं कार्य म्हटल्यावर नाही म्हणता येत नाही. हे बरं केलं, पण हे आपल्या या घरामध्ये बऱ्याच वर्षामध्ये हे देवाचं कार्य झालं नाही. आलो तुम्ही. किती छान दिसताय दोघी जणी. सुखी रा, आनंदी रा. आईने सांगितले मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. चांगलं सांगितलं. आता मी तुम्हाला त्याकरता सोनं देतो. सोनं? ईशा, आपल्याला गोल्ड मिळणार आहे. हो, हे घ्या सोनं. हो, ह्याला सोनं म्हणतात. आज दसरा आहे की नाही? दसऱ्याच्या दिवशी ह्यालाच सोनं असं म्हणतात. पण का? का एक गोष्ट आहे, चला तुम्हाला सांगतो. नाही पण इथे नको, हे सगळेजण पूजेची तयारी करतायत ना, आपण गार्डन मध्ये बसून बोलूया. चल या. ईशा तू थांब ना इथे मला मदत करायला. ओके जी. चला ये आपण बोलूया. आपण तिकडे बसूया आणि ही आपट्याची पानं आहेत ना, ती वेगळी काढून ठेवूया. आता ह्याची पानं वेगळी करून ठेवायची. मग कसं माहितीये, हे असं ओढलंस ना असं पान निघत. हे इथे काढून ठेवायचं. हे घे. येईल ना करता? व्हेरी गुड. बरं, आपण हे काम करता करता एक खेळ खेळूया का? चालेल. चालेल, मजा येईल. खेळ कसा आहे माहितीये, मी एक प्रश्न विचारेन तुला, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं, पण मनातल्या मनात. म्हणजे मी जो प्रश्न विचारेन ना, त्याचं उत्तर मला बोलून नाही सांगायचं, मनातल्या मनात विचार करायचा आणि मी ते ओळखणार. चालेल. पैकीकडे काम चालू राहू द्या तुझं. मला सांग तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय आहे? हिच्या मनातलं ऐकू काय येत नाहीये मला, सांग ना. सांगितलं माझी मनातल्या मनात. बर, तुझ्या टीचरच नाव काय? ईशा मला सांग, मोठी होऊन तू कोण होणार आहेस? आत्ताजी, मी सगळ्या प्रश्नांची उत्तर मनातल्या मनात दिली. तू बोलली होती ना मी ओळखणार, मग सांग ना उत्तर काय. सांगते सगळे उत्तर मी तुला, पण अगं रीमा आजोबांबरोबर बाहेर गेली ना, आणि आजोबा तिला आपट्याच्या पानांची गोष्ट सांगतायत. तू कशी ऐकणार ती गोष्ट? तुला कळणारच नाही, है ना? जा बाहेर, जा गोष्ट ऐकून या. देवी आई, ग्रंथात
उल्लेख नसलेली ही कन्या आणि शतग्रीव यांचं काय होणार पुढे? आई माझी दिव्य शक्ती ईशावर काम करत नाहीये. तिच्या आईची शक्ती लोप पावली आणि तू या लहान मुलीला शक्ती दिलीस. काय म्हणाते नक्की तुझ्या देवी आईचा? गोंधळ गाई लगाई गोंधळ लयाव अन गोंधळ मांडी लगाई गोंधळ लयाव गोंधळ मांडी लगाई गोंधळ लयाव गोंधळ मांडी लगाई गोंधळ लयाव गाई गोंधळ लयाव गोंधळ मांडी लगाई गोंधळ लयाव. तुळजापूरची आई भवानी गोंधळ लयाव तुळजापूरची आई भवानी गोंधळा लयाव तुळजापूरची आई भवानी गोंधळा लयाव तुझा गोंधळ गाई लगाई गोंधळा लयाव गोंधळ गाई लगाई गोंधळा लयाव चौरंग सजविला तुझा भंडारा लाविला तुझा गोंधळ घाईला तुझा चौरंग सजविला तुझा चौरंग सजविला तुझा गोंधळ घाईला पाच नामाचा पाच तत्वाचा या ठिकाणी दिव्याचा गोंधळ मांडलेला आहे. दिव्याचं काय मांडलं बरं? गोंधळ. म्हणून हा दिव्याचा गोंधळ घालत असतो. एकदा की जर गोंधळ राहिला घरात गोंधळ दारात गोंधळ बायका पोरामध्ये गोंधळ असं काय? एकदा की जर गोंधळ राहिला लहान लहान मुलांचा बी गोंधळ होतो. म्हणून दिव्याचा गोंधळ घालतोय आपण. म्हणून ह्या दिव्याच्या भोळ्या भक्तांना काय सांगायचं? या पुढे या दोघ जण उठा. दोघांनी इथं हळदी कुंकू व्हायचं देवीला. तुम्ही दादा इथे बसा. ताई तुम्ही तिथे बसा. बसा तुम्ही खाली बाळांनो. हा टोपी घाला डोक्यात. म्हणून देवीच्या नावानं चांग भलं दारी भक्तीचा मांडावा सजला ग. बर का गोंधळ बुवा? अहो दारी भक्तीचा मांडावा सजला ग. य माझ्या देवीचा संबळ वाजला ग. अंबाबाईचा संबळ वाजला ग. देवी आईचा संबळ वाजला ग. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.